मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला थंड काहीतरी प्यावंसं वाटतं आणि त्यामध्ये जर साखर असेल तर अधिक चांगलं वाटतं. आणि म्हणून मला एक फक्त प्रयोग करायचा आहे, तो म्हणजे असा की थंड पाण्यामध्ये साखर लवकर विरघळते का गरम पाण्यामध्ये साखर विरघळते. आपण प्रत्यक्ष प्रयोग करून बघूया. हा प्रयोग करायला अतिशय साधा सोपा आहे. आपण घरच्या घरी हा प्रयोग करू शकतो. एका ग्लासमध्ये थंड पाणी घ्या आणि एका ग्लासमध्ये गरम पाणी, त्यात एक शुगर क्यूब थंड पाण्यामध्ये तर दुसरा क्यूब गरम पाण्यामध्ये टाका आणि जवळून त्याचं निरीक्षण करा. निरीक्षण करताना असं दिसतं आहे की गरम पाण्यातला शुगर क्यूब लवकर विरघळला आहे, मात्र थंड पाण्यातला अजूनही क्यूब तसाच्या तसा आहे. गरम पाण्यातील रेणूंची हालचाल वेगाने होताना आपल्याला दिसते, तर थंड पाण्यात मात्र ही अतिशय संथ गतीने होते आणि म्हणून गरम पाण्यात शुगर क्यूब लवकर विरघळताना आपल्याला दिसलेला आहे. आहे का नाही सोपा प्रयोग? हा प्रयोग तुम्हाला तुमच्या घरी देखील करता येईल. शुगर क्यूबच्या ऐवजी साखरेचा गोळा करा आणि तो त्यामध्ये टाकून पहा. आपण हाच प्रयोग एका वेगळ्या पद्धतीने करून बघूया. गरम पाणी आणि थंड पाणी घ्यायचं आहे, त्यात मीठ टाकून पाहायचं आहे. दोन्ही ठिकाणी एक एक चमचा मीठ टाका. या ठिकाणचं तुमचं निरीक्षण वेगळं असेल. गरम पाण्यामध्ये मीठ लवकर विरघळेल का? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही निरीक्षण करा आणि जरूर त्याची नोंद करा.